आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटावर जोरदार तोफ डागली. शेवटची निवडणूक या मुद्द्यावर भावनिक होऊ नका असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मी इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका असं अजित पवार म्हणाले. यावरून शरद पवार गटानं सुद्धा जोरदार पलटवार केलाय. परिणामी लढाईला एक नवीन मुद्दा मिळालाय. बारामती लोकसभा मतदारसंघातली आगामी लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याचं स्पष्ट झालंय. मी खासदारकीला उमेदवार देणार आहे आणि त्याच्यासाठी मतं मागणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील तेव्हा मी उमेदवार जाहीर करेन. अजित पवार उमेदवार आहे असं समजून मतं देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना एका तुम्ही फार गंभीर समस्येतनं जाणार आहे की बाबा एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडं वरिष्ठ सांगतायत असं करा, कोणाचं ऐकायचं? माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची कोणती भाषणं होतील आणि काय आवाहन केलं जाईल हे सांगत मतदारांना सावध केलं. कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे, तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. अजित पवार यांनी मतदारांना सावध करताना थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकीय स्वार्थानं अंध झालेल्या अजित पवारांना संस्कारांचा विसर पडल्याची टीका शरद पवार गटानं केली. नरेंद्र मोदींना 74 वय झाले, रिटायर व्हायला सांगा ना, बघू तुमच्यात हिंमत आहे का. दुसरी गोष्ट राहिली बारामती लोकसभा मतदारसंघाची, तिथे आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या 7 वेळा संसदरत्न झाल्यात, 2 वेळा महासंसदरत्न झालेले आहेत. देशामध्ये सुप्रियाताईंचं नाव राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श संसदपटू संसदरत्न म्हणून नाव घेतलं जातं. बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव लोकसभेच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटानं एकमेकांवर टीका करताना काही मर्यादा पाळल्या होत्या, पण लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्यानं आता शाब्दिक सीमा ओलांडल्या जात आहेत, त्यामुळं आगामी काळात यापेक्षा जहाल भाषेचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.